इकडे आमच्या देवसो वाड्यावर जे प्रज्ञा हायस्कूल आहे या शाळेच्या परिसरात आमचे मित्र हे सोशल फील्डमध्ये काम करता समाजसेवेचं, ते आमचे मित्र ॲडवोकेट सीताराम परब, दुसरे ॲडवोकेट जितेंद्र गावकर, तिसरे आमचे गोयचो आवाजचे सदस्य आहेत सूर्यकांत चोडणकर, आणि दुसरे आमचे मित्र केशव नाडकर्णी, ज्याला सुमोद नाडकर्णी म्हणतो. हे मिळून आम्ही ठरवलं की ज्या आज लॉकडाऊनच्या काळात लॉकडाऊन असल्यामुळे सगळीकडे संचारबंदी सुरू आहे आणि या संचारबंदीत जी आमची युवा पिढी कुठंतरी भरकटत चालली आहे आणि ही भरकटत विविध कारणासाठी चालली आहे, पण हे सगळं सुरू असताना आज आमची युवा पिढी वाम मार्गाला जाताना आम्हाला दिसत आहे आणि वाम मार्गाच्या अनुषंगाने आज अनेक वाईट प्रथा, अनेक गोष्टी इथं कोरगावात आमच्या काल एक जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी आणि वाईट अशी घटना आहे. याच अनुषंगाने आम्ही ठरवलं की जे आमची शाळा आहे प्रज्ञा हायस्कूल किंवा अन्य पेडण्यातले शाळा स्कूल्स आहेत त्या परिसरात दारूचे ज्या बॉटल्स आहेत, दारूचे कॅन्स आहेत, ते खाली युवा पिढी पिऊन संध्याकाळचे किंवा दुपारी बसतात शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी आणि हे पिऊन सगळीकडे सर्वत्र विखुरलेले आहेत. आज आम्ही आमचे मित्र आणि आम्ही फिरून ते गोळा करण्याचं काम करतो. हा ॲडवोकेट जितेंद्र गावकर, माझ्याबरोबर असतात आमचे पत्रकार पेडण्याचे महादेवभाई, समाज कार्यकर्ते आणि माजी सरपंच बिर्नोडा पंचायतीचे माझे सहकारी मित्र ॲडवोकेट सीताराम परब, तसेच आमच्याबरोबर गोयच्या आवाजाचे सदस्य आणि एक समाज कार्यकर्ते सूर्यकांत चोडणकर असा, तसेच बाब नाटकर्णी आमच्याबरोबर असा. आणि महादेवभाईच्या संकल्पनानं हो उपक्रम आम्ही आज राबवलो. आम्ही काल पहिले की एक दुःखद घटना पेडणे आमच्या या भागात घडलेली असा, एक भुरग्याचं मर्डर झालेलो असा आणि तो मर्डर एक दुःखद घटना पेडणे खातीर सगळ्यांची आणि हळहळीची बाब असा ही. आणि एक संकल्पना महादेवभाईन आमकां सांगली की ह्या कोरोना व्हायरसाच्या लॉकडाऊन केल्या उपरांत जो काय सगळं एसेन्शियल कमोडिटीज असतात ही थोडे वेळ बंद झाली आणि मागे सरकारान त्याचं निर्णय घेऊन स्टार्ट केले, पण हे करीत असताना जे वाईट विकृत संस्कृती म्हणजे हे मध्य प्राशन असा पण हे मोठ्या प्रमाणात घडलेले असा. आणि आता आम्ही असा पण हे देवसू गावान असा, माझ्या फाटल्यान ज्ञान मंदिर असा, हे हांगा स्कूल असा प्रज्ञा हायस्कूल, ज्या स्कुलान भुरग्यांचे संगोपन केले वयता, ज्या स्कुलान भुरग्यांक एक बऱ्या दिशेचे मार्गदर्शन हांगा मेळ्ळे वयता आणि त्या परिसरान हे असे वाईट कृत्य बियरी पिवन बोटलीचे हांगा परिसरान उडप ही वाईट कृत्य असा. सो ते ह्या माध्यमाच्यान एकूच सांगू सोदता की ह्या इस्कॉलान भुरगे आपणाचे भवितव्य घडोवपाक येतात, ते ताच्या खातीर माझे जे युवा भाव आसा त्यांच्यानी हे जरूर लक्षात दवरचे आणि एक बरो आदर्श घडोवन दिवपाचो, जेणे करून जी येणारी पिढी आमची आसा ती सुद्धा एक आदर्श वाटचाल करपाची अशी विकृत संस्कृती रुजोवपाचो प्रयत्न करचो न्हू त्यांच्याकडे हांव कळकळची. एक खंय तरी मनाक एक वाईट दिसता जेन्ना आम्ही जेन्ना लॉकडाऊन पळयता आणि गव्हर्नमेंटान खंय तरी बाबा एक सवलत दिल्ली हा, बाबा बार हांकां की बार ओपन दवरलेली हा, गव्हर्नमेंटाक दिसता की हांगच्यान रेवन्यू मेळटलो आणि खंय तरी गव्हर्नमेंटाचे रेवन्यू चलतलो, पण जेन्ना आमी खंय खंय वयता स्कुलाचे, आयज महादेव बाबान सांगले जशे आयज स्कूल आसा, स्कुला कडेन आमी ऑलमोस्ट दोन बॉक्सां बाटली लागी केल्ले आसा, पूण तूं हेतून दिसून येता की खंय तरी भुरगे आमचे दुसरे कडेन चललेले आहा आणि गरज आहे की त्यांच्यानी खंय तरी आमचं जे आमचं आदर्श आहा पहिलीचे आमचे आदर्श कितकेशे घेवपाचे आदर्श आहा, स्वामी विवेकानंद आहा, छत्रपती शिवाजी आहा, यांचे आदर्श घेतलेले आज भुरगे आमचे बरे पावतले, पण माका दिसना की त्यांच्याकडे हे आदर्श घेवपाची शक्ती आहा. आज ग्राउंडार चला खेळटा ते ग्राउंडार चला बाटले पडले आहा बियरीचे, हे कसे किती आहा म्हणजे माका दिसता की भुरग्यांनी हेचेर बारीकान लक्ष घालपा, त्याचबरोबर पालकांनी लक्ष घालपाचं आहा. पयर हांव एकीकडे क्रिकेट खेळत थंय गेल्लो पळोवपाक जाल्यार पळयताल्या थंय एकटो बियरीचे बाटले पयले बापूय बसला थंय आणि तो भुरग्याक घेऊन आयला. म्हाका सांगा तुम्ही ह्या भुरग्याचेर कसो किती परिणाम पडटलो, अरे बाबा बापूय ती पियात आणि भुरगो अशें करलो तो फाल्यां पिऊ शकतलो न्हू, ताका म्हाका दिसता की सगळ्यांनी आम्ही एकीकडे येऊन ह्याची जी वाईट वृद्धी आहे पळय ती खंय तरी बंद करपाची गरज आहे.